नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर मेकिंग गायडन्स, माढा, सोलापूर. आज खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे, ते म्हणजे परदेशात MBBS करण्याच्या अगोदर खालील गोष्टींचा विचार करा आणि ह्या सर्व विचार करून तुम्ही स्वतः डिसिजन किंवा निर्णय घेऊ शकता. बऱ्याच वेळा खूप सारा प्रयत्न करून आपल्याला MBBS मिळतच नाही, 2-3 वेळा अशी परिस्थितीमध्ये येते, आर्थिक परिस्थिती पण आपली बजेटमध्ये बसत नाही. अशी सिच्युएशन ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण महाराष्ट्राबाहेर जाण्याचा विचार करतो. इतर राज्यामध्ये बघायला गेलं तर ते बजेट पण 50-60 लाखाच्या आसपास जातं आहे असं आपल्याला वाटतं. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करायला जातो त्यावेळेस 90 लाखाच्या आसपास आपल्याला खर्च येतो आहे असं ज्यावेळेस वाटतं, त्यावेळेस सर्वांना कुठला तरी मधला मार्ग येतो असं पालकांना वाटतं आणि MBBS करण्याची, परदेशात जाऊन करण्याची इच्छा असते. म्हणून त्यावेळेस आपल्याकडे काय प्रश्न आहेत, बाबा MBBS तुम्ही परदेशात करायच्या अगोदर खालील मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करा आणि जर हे तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही त्याचा विचार करायला हरकत नाही. पहिला सब्जेक्ट जो आहे तो लँग्वेज, म्हणजे एखादा आपण समजा रशियामध्ये असेल, फिलिपाईन्समध्ये, युक्रेनमध्ये, जॉर्जियामध्ये, किर्गिस्तान या वेगवेगळ्या राज्यातले काही लोक एजन्सीज आहेत, हे सर्व एजन्सीज तुम्हाला दररोज फोन करताना दिसतात की तुम्ही इकडे मी करून देतो, तिकडे करून देतो, कुबानमध्ये करून देतो, अशा गोष्टी. तर त्या अगोदर तुम्ही काय अभ्यास करायला पाहिजे, तर तिथली लँग्वेज कोणती आहे, म्हणजे रशियामध्ये रशियन लँग्वेज आहे, फिलिपाईन्समध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, तर ह्या लँग्वेज आणि आपला मुलगा मॅच होणार आहे का, किंवा त्या रशियन लँग्वेजबरोबर त्या ठिकाणी आपला 5-6 वर्ष मुलगा राहणार आहे किंवा मुलगी राहणार आहे, तर याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आहे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो त्या ठिकाणचं क्लायमेट किंवा ॲटमॉस्फिअर, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो आहे त्या वातावरणाशी आपण इव्होल्यूशन झालेलं असतं आहे, म्हणजे आपण ज्या क्लायमेटमध्ये जन्मलो आणि तिथून आज 17-18 वर्ष राहिलो त्या क्लायमेटशी मिळतं जुळतं आपलं शरीर करून राहत असतं. आणि आपण ज्यावेळेस अशा काहीतरी देशामध्ये काही कारणास्तव जातो त्यावेळेस तिथलं क्लायमेट बघणं पण फार गरजेचं असतं. तर उदाहरणार्थ रशियामध्ये गेलं तर आपलं 3 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी आहे, मग त्या टेम्परेचरला आपण सूट होऊ का, तर तसं असेल तरच आपण बघायला पाहिजे त्या तिथलं क्लायमेट आपल्याला मॅच होणार आहे का, हे आपल्या मुलाला मॅच होणार आहे का, या सर्व गोष्टी आपण बघायला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे ते तिथलं कल्चर, म्हणजे आपण ज्या ठिकाणी जातो आहे ते कल्चर आपल्याला मॅच होत आहे का, म्हणजे आपण इंडियन कल्चरमध्ये येतो, किंवा बऱ्याच वेळा आता समजा युक्रेनमध्ये मुस्लिम कंट्री आहे, ते मुस्लिम कल्चर आहे, तर त्या कल्चरमध्ये समजा आपल्याला काही प्रॉब्लेम येणार आहे का वगैरे, या सर्व गोष्टी आपण बघायला पाहिजे असं मला वाटतं आहे. नंतर आता बरं का, बऱ्याच वेळा आपल्याकडे सगळ्या एजन्सीज आपल्या घरोघर येऊन सांगत असतात की बाबा तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन्स घ्या वगैरे, अगदी कमी बजेटमध्ये वगैरे होणार आहे, परंतु त्याचा तुम्ही स्टडी पण पहिला करायला पाहिजे. तर माझा एक पहिला प्रश्न तुमच्याकडे असा येत आहे की या इतर देशामध्ये हे MBBS शिक्षणाची किंमत कमी का आहे आणि भारत देशामध्येच याची किंमत का जास्त आहे, तर याचं कधी उत्तर तुम्हाला सापडलं नाही आणि मी ते तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टरांची संख्या ही त्या पॉप्युलेशनच्या संख्येच्या आधारावर असली पाहिजे. विकसित आणि अविकसनशील या देशामध्ये आपल्या डॉक्टरांची संख्या आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी किंवा हेल्थ सांभाळण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी एक रेशो आहे, तो रेशो रशिया, फिलिपाईन्स किंवा युक्रेन, जॉर्जिया या सगळ्या देशामध्ये तो क्रॉस झालेला आहे. डॉक्टरांची संख्या खूप सारी झालेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाला फारसं व्हॅल्यू नाही, त्यामुळे तिकडे आपण जाऊन करतो. बघा कधीतरी कधी काळी आपल्या इंजिनिअरना किती किंमत होती, DEd झालेल्या लोकांना किती किंमत होती, डिप्लोमा झालेल्या लोकांना किती किंमत होती, आणि आज तीच व्हॅल्यू कमी होताना दिसते आहे. तर महत्त्वाचा मुद्दा की त्या ठिकाणी कमी किंमत का आहे, म्हणजे व्हॅल्यू का कमी आहे, कमी पैशात का MBBS होत आहे, तर ते त्या ठिकाणचा जो रेशो डॉक्टरांचा आहे
तो कंपॅरेटिवली खूप सारा जास्त झालेला आहे. आणि हा जर रेशो भारतामध्ये झाल्यावर सुद्धा ती किंमत पुढे जाऊन कमीच होणार आहे. पुढचा जो टॉपिक आहे, त्यावेळेस परदेशामध्ये ॲडमिशन घेणार आहे त्यावेळेस तुमचा आहार काय आहे, म्हणजे फूड काय आहे, तुम्ही जेवण काय असणार आहे, ह्याचा तुम्ही अगोदर अभ्यास करा. म्हणजे त्या फिलिपाईन्समध्ये सी फूड्स आहेत, समजा म्हणजे उदाहरणार्थ मांसाहारी आहे किंवा मत्स्य वगैरे मत्स्य मासे वगैरे असा प्रकारचा आहार आहे, तर तो आहार आपल्याला मॅच होणार आहे का, याचा पण तुम्ही अगोदर अभ्यास करायला पाहिजे. काही फॅकल्टीज आपल्याला असं पण सांगतात की एक वर्ष झाल्या वर्ष आमच्या इकडे शिकवता आणि नंतरचे चार वर्ष तिथे जाऊन शिकवतात वगैरे. हे सगळे ॲडजस्टमेंट जे आहे त्याचा कुठेतरी तुम्ही अभ्यास करा की एक वर्ष ते इथं तरी का शिकवायला लागलेत वगैरे. दुसरा तर नेहमी त्या अनुषंगाने प्रश्न खूप वेळा मला येतो तो म्हणजे एक्झिट टेस्ट, म्हणजे नॅशनल एंट्रन्स कम एक्झिट टेस्ट, त्याला नेक्स्ट टेस्ट म्हणतो आपण. तर ह्या नेक्स्ट टेस्ट द्यावी लागते आहे तर त्याची भीती राहते. तरी नेक्स्ट टेस्ट जी आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी तळमळीनं सांगतो आणि खरी सांगतो, भारत देशातल्या सगळ्या MBBS डॉक्टरांना, म्हणजे डीम्डमध्ये करू द्या, सेमी गव्हर्नमेंटमध्ये करू द्या किंवा गव्हर्नमेंटमध्ये करू द्या, सर्व MBBS डॉक्टरांना नेक्स्ट टेस्ट, नॅशनल एंट्रन्स कम एक्झिट टेस्ट आहे ना, ही एक्झिट टेस्ट आपल्याला सगळ्यांना द्यावी लागणार. पण तुम्हाला इथं शिकवलं जात आहे ना, तुम्हाला शिकवून जर चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून परीक्षाच घेतलेली असेल तर तुम्हाला ही आवड द्यायचं काही कारणच नाही. त्यामुळे तुम्ही परदेशात जात असताना तुमचा मुलगा खरोखर तिथं जाऊन काय शिकलाय, किती पेशंट्स पाहिलेत, त्यांना अभ्यास कंप्लीट केलाय का, फर्स्ट इयरचा अभ्यास कंप्लीट केलाय का, असाच वरती पुढे चाललाय, हे आपण जर लक्ष दिलं तर कदाचित पुढे जाऊन अडचण येणार नाही. तर ह्या नेक्स्ट टेस्टसाठी आपला मुलगा कॅलिबर होणार आहे का, ह्याचा अभ्यास अगोदरच घेण्याच्या अगोदर आपल्याला विचार करायला पाहिजे. बरं ठीक आहे, एक्झिट टेस्ट जी आहे त्याचा सिलेबस जो शिकवला जाणार आहे तो संपूर्ण भारत देशभर डीम्ड युनिव्हर्सिटीपासून सर्व कॉलेजेसमध्ये जो शिकवला जाणार आहे तोच जर तिकडे शिकवला जाणार आहे का, हे तुम्हाला माहीत आहे का पहिलं, ते अगोदर बघून घ्या. जर समजा तेच शिकवलं असेल, म्हणजे तो सिलेबस काय आहे, एक्झिट टेस्टचा सिलेबस काय, हा सिलेबस जर सेम असेल तर आपला तो विचार करायला काहीच हरकत नाही. दुसरी गोष्ट, ह्या सर्व ज्या युनिव्हर्सिटी प्रमोट करतात ते आपल्या MCC म्हणजे मेडिकल कमिशन काउन्सिलिंग कमिटी जे आपल्या भारत देशातली आहे, ह्या कमिटीनं अप्रूव्ह केलेलं आहे किंवा नाही हे तुम्ही विचार करायला पाहिजे. नुसता खर्च, नुसतं MBBS त्यांची फीज, ट्युशन फी, याचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन तुमचा फ्लाईटमध्ये येण्याजाण्याचा सुद्धा किती खर्च आहे आणि किती वेळा यावं लागेल ह्याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे. आणि आणखी एक तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगेल की तुम्ही हे सर्व प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही जे एजन्सी आहे त्या एजन्सीला विचारा की बाबांनो असे एक मला 5 डॉक्टरांची नावं द्या, मी त्या डॉक्टरांच्या घरी जाईल की ज्यांचे फॉरेनमध्ये MBBS झालं आहे आणि ते भारत देशामध्ये येऊन त्यांना काय अडचणी आल्या का सुकर मार्ग झाला हे तुम्हीच सर्वे करा. त्यांच्याकडून 5-10 डॉक्टरांची नावं घ्या, आपल्या परिसरातले नसू द्या, कुठल्याही परिसरातले असू द्या, असे जाऊन आलेले MBBS झालेल्या डॉक्टरांचा भेटा, त्यांच्या डिग्री सर्टिफिकेट बघा, त्यांना काही प्रॉब्लेम आलेले आहेत का नाही ते पहा. आणि हे सगळं तुम्हाला विस्तृत आणि चांगला वाटत असेल ना तर आपल्या पाल्याला तुम्ही खुशाल पाठवा. हे बघा, मी आता हे सगळं बनवण्याचा उद्देश काय असेल, माझा 100% उद्देश तुम्ही तिकडे जाऊ नका किंवा जावा असा नाही. तुम्ही विचार करा ना, तुमचं पाल्य आहे, मी फक्त तुमच्यासमोर माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बरं ठीक आहे, अशा प्रकारच्या अननॅचरल गोष्टीमध्ये आपण परदेशात जाऊन MBBS करायला लागलो तर आपल्या भारत देशातल्या BMS का किंमत नाही, किंवा आपल्या भारत देशातल्या फिजिओथेरपीमध्ये का करायचं नाही, आपण BDS तरी का करायचं नाही, BHMS तरी का करायचं नाही, किंवा इतर ब्रँचेसमध्ये आपण का जायचं नाही, हे सगळं सोडून परदेशातच MBBS करायचा का आठास करायला लागलो आहे आपण, याचा आपण थोडासा विचार करायला गेलं पाहिजे. BMSला गेलो तर एवढं अव्वाच्या सव्वा आता यावर्षी कॅपिटेशन मनी मागितलं जातं, किंवा हा जो MBBSसाठी एवढा मोठा खर्च होत असूनसुद्धा तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुम्ही मॅनेजमेंट सीटमध्ये घेता त्यावेळेस तुम्हाला कुणीही जास्त स्कोप देताना दिसत नाही. आणि हे एजन्सीवाले मात्र तुम्हाला रिस्पेक्टफुली म्हणतात, तुम्हाला कितीही कमी मार्क असले तरी तुम्हाला ॲडमिशन करून देतो वगैरे. मग हा उद्देश पण तुम्ही कुठंतरी बघायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या भारत देशात झालेल्या BMS डॉक्टरांच्या किंवा हे सर्व BHMS डॉक्टरांच्या घरी जावा, त्यांचे हॉस्पिटल पण टॉपचे डॉक्टर्स घेटा, त्यांची भेट घ्या, त्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यांना विचारा की बाबा तुला काही अडचण आली का,
त्याचा थोडासा रेशो कमी करा आणि आपल्या मुलालासुद्धा अडचण येणार नाही असं घ्या. हे सगळं करण्यापेक्षा आपल्या मुलामध्ये क्रयशक्ती कायम जागृत ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर तुमचा मुलगा कुठंही माझ्या ह्या आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये कुठंही कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात मोठा मुद्दा लक्षात घ्या की बाबा तुला हे सर्व करावं लागेल, तुला आयतं काही मिळणार नाही, परिश्रम केल्या तरच या मेडिकल फील्डमध्ये तू करिअर करू शकतोस हा त्याच्या मनामध्ये रुजवा आणि मग तुम्ही कोणत्याही निर्णयाकडे जा. महाराष्ट्रातलं भारत देशातलं BMS सुद्धा थोडंसुद्धा कमी नाही. परदेशात जाण्याचा विचार करण्याच्या अगोदर ह्या सर्व गोष्टीचा उहापोह करा आणि नंतर 5 वर्ष आपल्याला सगळं हा प्रवास आहे तो आपण कम्प्लीट करणार आहे का याचा विचार करून आपण तिकडे जायला हरकत नाही असं मला वाटतं आहे. मधातून वाटेतून आलं तर संपूर्ण आयुष्य स्पॉईल होऊ शकेल याचा आपण विचार करावा आणि आपण डिसिजन घ्यावा. मी 100% त्याचा विरोधक नाही आणि कट्टर समर्थकसुद्धा असण्याचं माझं काही कारण नाही. मी कुठल्याही कंपनीचा एजंट नाही, किंबहुना मी एक गुड गाईडलाइनर म्हणून तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला कुठले तरी गोष्ट सांगून देईल आणि मला काहीतरी फायदा होईल अशा प्रकारचा कन्सेप्ट माझ्याकडे मुळीच नाही. तुमच्या मुलाचं पाल्याचं भवितव्य करण्यासाठी सुबक आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही जे तळमळीने करत आहात त्याच्यामध्ये माझा वाटा थोडासा राहावा एवढा प्रामाणिक हेतूने हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल असं मला वाटतंय तर लाईक करा आणि जरूर आपल्या मित्रांना शेअर करा, परदेशात जाणाऱ्या मित्रांना शेअर करा. ह्या सर्व टॉपिकमध्ये त्यांनी व्यवस्थित विचार करायला लागा आणि तुम्ही डिसिजन घ्या. जो डिसिजन असेल तो तुमच्यासाठी योग्य असेल असं माझं म्हणणं आहे. एवढाच तुमच्यासाठी सांगेन. हा व्हिडिओ पाहून आपल्याला जर समजा छान वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, BMS MBBSच्या इतर काही गोष्टीच्या क्वेरीच्या संदर्भात आम्ही पेड काउन्सिलिंग पण देतो. त्या पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही 100% तुमचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.